आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव्ह। जय महाराष्ट्र। मही गाडी फोडता, हेमंत पाटलाची गाडी फोडता, अरे मह्या गाडीला नुसतं टच जरी करून दाखवलं तर हा संतोष बांगर राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, अशी डायलॉग बाजी करणारा माझा लाडका भाऊ संतोष बांगर। आज मी असं ऐकलं की त्यांना त्यांच्याच मतदारसंघातल्या सामान्य लोकांनी धुडकून लावलं। त्यांना मी असंही ऐकलं की त्यांना धक्काबुक्की सुद्धा केली। कोणी कोणाला मारल्याच्या नंतर मी त्या गोष्टीचं समर्थन कधी करणार नाही। माझा गद्दार भाऊ असला तरी मी त्या गोष्टीला, म्हणजे ज्यांच्या ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, मी त्यांचं समर्थन करणार नाही। परंतु अरे संतोष दादा, काय तो तुझा औरा होता तू शिवसेनेमध्ये असताना, आणि आता काय तुझी कंडिशन झाली की लोक तुझ्या गचांडीला पकडायला लागले। अरे रे 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 संतोष दादा, जी तुझी कंडिशन झाली तीच बाकी सगळ्या 50 गद्दार लोकांची होणार आहे। तुमचे दिवस संपले। शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या प्रत्येक माणसासोबत हेच होणार आहे जे आज संतोष बांगर सोबत त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच मतदारांनी जे त्यांच्यासोबत केलं, आणि जे इतरांना धमक्या देतो, हात तोडतो, पाय तोडतो, हिऊ करतो, तेऊ करतो, कानाखाली मारतो, नुसत्या त्या पोकळ धमक्या आहेत ना संतोष दादा। अरे तुझ्याच मतदारसंघातल्या सामान्य माणसाला तुला तुझी जागा दाखवून दिली संतोष दादा। सो इथून पुढे तरी आता पोकळ धमक्या बाता करणं बंद कर दादा। जय महाराष्ट्र।